नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मोठी बातमी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तीन हजार कोटीची पॅकेजची घोषणेची शक्यता राज्यभरातील जवळपास दहा हजार शेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहेत अतिवृष्टी व शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल तीन हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण लवकरात नुकसान भरपाई भेटण्याची शक्यता आहे तर सरकारकडून अतिवृष्टी शेत शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकास सरकारकडून तब्बल तीन हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो ही तीन हजार कोटी कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात ही श मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दावा तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करूया तर बघा सरकारमधील सूत्रांनी टी व्ही नाईनच्या मराठीला या संदर्भात माहिती दिली त्यानुसार सरकारच्या आतापर्यंत पाणी राज्यभरातील जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर एस टी आर एफच्या निष्कर्षानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास सरकारकडून शेतकऱ्यांना हेक्टर सहा हजार पाचशे रुपयाची मदत मिळण्याची शक्यता आहे असे आघाडी ने जाहीर मिळण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उस्मानाबादमध्ये आर्थिक पॅकेज जाहीर करण्याचे जा संकेत दिले होते पंचनाम्याचे काम ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण झाले आहे त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात बैठक घेऊन मदतीचा निर्णय जाहीर केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने राज्य तर ही मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे ही बैठक उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या बैठकीनंतर मुख्यमंत्र्याकडून पत्रकार परिषद घेऊन या पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते असाही अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली या होती यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते अनेक ठिकाणी पुरामुळे शेतजमिनी खळून गेली होती तसेच शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणे ही पाण्यात वाहून गेली होती पुराचे पाणी शिरल्याने विविध गाळाने भरून गेल्या होत्या याशिवाय पुराचे पाणी घरात शिरल्याने कापून ठेवलेली पिकंही भिजली होती त्यामुळे अनेक भागामध्ये जनावरांच्या तारासाठी वैरण शिल्लक, तारा शिल्लक राहिलेली नाही या पार्श्वभूमीवर ही वैरण शिल्लक राहिलेले नाही या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा देणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तर मित्रांनो त्यांनी एक विशेषतः म्हणून एक सांगितलं आहे की आकड्याची फेरफार करणार नाही पण मदत नक्की करेन तर केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला बरं वाटवं म्हणून मी आता तुमच्यासमोर मदतीचे काही आकडे सांगणार नाही मात्र पंचनामे पूर्ण होऊन मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मी तुमचे आयुष्य उभरायला पूर्ण ताकदीने मदत करेन असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले होते शेतकरी मित्रांनो हो तुम्हाला जर हा विडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र